नमस्कार, मी धनश्री रेवडेकर। आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। संस्थेचे चेअरमन कालिका माता, पूजन संस्थेचे चेअरमन, इथल्या आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी, अर्नाळा गावातील सर्व आपल्या महिला मासेमारी सहकारी संस्थेचे चेअरमन, सर्व महिलांना विनंती करते, कृपया तुम्ही जवळ या जरा। आणि आज उपस्थित असलेले सर्व मच्छीमार बंधुभगिनींनो, काही म्हणजे उपस्थित असलेले आदिवासी बांधव, केंद्र सरकारने खूप वर्षात विस्थापित होणार नाहीत तर समुद्रामध्ये सुद्धा शेकडो बोटी, मोठ्या बोटी, हजारो टनाच्या अशा या बोटी तिथे त्यांचं हे राहणार आहे। आणि या बोटींमुळे आपल्या या छोट्या छोट्या बोटी दिसत आहेत, त्या बोटींना मासेमारीवर त्यांच्या व्यवसायावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे। आपल्याला मासे गेले दोन चार वर्ष आपण बघतोय गेल्या काही वर्षापासून, आणि या वर्षी तर माशांचा दुष्काळच झालेला आहे। पर्यावरणाचा हा लहरीपणा, वातावरणात होत असलेले बदल समुद्रात सुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत, आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला या ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानच आता आपल्या बोटीतली जाळी बदलावी लागतात। आपल्याला आपल्या मे महिन्यात जे आपण मासेमारी करायचो ती मासेमारी आपल्याला करावी लागत आहे। पर्यावरणाने, निसर्गाने सुद्धा आपल्याला आता धोका द्यायला लावलेला आहे। आपल्या मासेमारीवर सुद्धा खूप मोठ्या परिणाम होतोय। आणि इकडे केंद्र सरकारमध्ये बसलेले जे राष्ट्रपती आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत किंवा शासनाचे जे लोक आहेत, हे सुद्धा आपल्याला अन्याय करताना दिसत आहेत। कारण एकीकडे आपल्याला निसर्ग आपल्यावर अन्याय करतोय, तर वर बसलेले आपले सरकारी लोक सुद्धा आपल्याला जगू देत नाहीयेत। कारण या बंदरामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगाराची समस्या निर्माण होऊ शकते, आणि कुलाबा अशा सर्व कोळीवाड्यांमध्ये सर्व मच्छीमार एकत्र होऊन प्रत्येक कोळीवाड्यामधल्या किनाऱ्यावर सगळेजण साखळी, मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारचा निषेध करत आहोत। आणि आपण आपली एकजूट या मानवी साखळीच्या माध्यमातून आपण करत आहोत। ही आज फक्त एक प्रतिकात्मक असं आपलं आंदोलन आहे। पुढे जाऊन आपल्याला हे बंदर रद्द करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे, रस्त्यावर उतरावं लागणार आहे। म्हणून या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आज आपण उपस्थित असलेले सर्व मच्छीमार बंधू भगिनो, माझे आदिवासी बांधव, आदिवासी एकता परिषद, उपस्थित असलेले आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून उपस्थित सर्व पत्रकार, आम्हाला केंद्र सरकारकडनं न्याय मिळण्यासाठी अजून किती झगडावं लागलं तरी चालेल, परंतु आम्ही रस्त्यावर येऊन हे बंदर रद्द करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।